हाँ ती पप्पांची दुसरी बायको ना. हाँ मला माहिती आहे. विचार पप्पांना दोन बायका आहेत बघितलं. मग गावाला कशाला गेलते काल पप्पा? माहितीये मला की आपण म्हटलं जातं की वडील हे कठोर असतात, पण वडील कठोर असतात पण आपल्या बोलतात ना की सक्सेस साठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी जुरत असतात, हे मला कळून आलं. नमस्कार मंडळी, जय श्रीराम, सलाम अलिकुम, केम छो, मजा मनात स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजेच माझ्या आज पप्पांचा पिताश्री यांचा 50वा वाढदिवस आहे, तर आम्ही माझ्या फॅमिलीबरोबर तो सेलिब्रेट करायचा विचार केलाय. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या वडिलांचा 50वा वाढदिवस आम्ही कसा सेलिब्रेट केला हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला या सेलिब्रेशनचं आम्ही डेकोरेशन वगैरे सगळं जे काही केलं ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्लॉगला. तर मित्रांनो, आपण या भिंतीवरती आपण डेकोरेशनचं काम करणार आहे, तर चला सुरुवात करूया आपल्या डेकोरेशनला या भिंतीवरती. डेकोरेशनचं काम आपलं पूर्ण नीट चालू आहे. आता मी केक आणायला चाललोय. एक गोष्ट तुमच्या समोर कन्फेस करायचं असं मला वाटलं. आय थिंक ही गोष्ट तुमच्यासोबत सुद्धा झाली असेल किंवा नसेल, पण मला हे सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगतोय की जसं आज वडिलांचा 50वा वाढदिवस होता की 2-3 दिवसापूर्वीच प्लॅनिंग चालू होती या सेलिब्रेशन करायची, आणि नंतर विचार केला की वडिलांना गिफ्ट म्हणून काय द्यायचं 50वा वाढदिवसा निमित्त. तर विचार केला की वडिलांना आवडतं काय नावडतं काय गोष्ट, ह्या सुद्धा गोष्ट मला माहीत नव्हती. एवढं 21 वर्ष त्यांच्यासोबत असून की आपल्याला वडिलांना आवडतं काय, त्यांना गिफ्टमध्ये सरप्राईज काय होईल ही गोष्ट मला माहीत नव्हती. प्रत्येक मुलाला माहीत असते की आपल्या आईला साडी आवडते, कोणती आवडते, 6 वारी आवडते, 9 वारी आवडते, काय खायला आवडते सगळं माहीत असतं. पण आपल्या वडिलांना काय गोष्ट आवडते खायला, काय नाही आवडत, ह्या सगळ्या गोष्टीचं मला वाटतं की नॉलेज, म्हणजे बोलतात ना की आयडिया नसते आपल्या वडिलांबद्दल की त्यांना कोणती गोष्ट आवडते, तर कुठेतरी आपण चुकल्यासारखं वाटतं. दुसरी गोष्ट, विचार करा की आज त्यांचा वाढदिवस असून सुद्धा ते त्यांच्या जॉबवरती गेलेत, म्हणजे हेच की आपल्या आवडीनिवडी पूर्ण करता करता त्यांच्या आवडीनिवडींना साईडला ठेवून त्या आपल्यासाठी जुळत असतात हे कळून येतं. म्हणजे हीच आपल्या वडिलांची व्याख्या करून आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामधून 21 वर्ष मी त्यांच्यासोबत होतो आणि अजूनही सुद्धा माझ्या सोबत त्यांचा पर्सनल एकही फोटो नव्हता. म्हणजे आज पोस्ट करायला जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्यासोबत त्यांचा एकही पर्सनल फोटो नव्हता. म्हणजे कुठेतरी आपण चुकतोय, सगळं प्रेम आईला जातंय आणि वडिलांना आपलं दुर्लक्ष होतंय म्हणजे असं वाटलं मला. पण हेच गोष्ट तुमच्यासोबत सुद्धा अशी घडून येत आली असेल असं मला वाटलं. पण आपण कुठेतरी चुकतोय की वडिलांना प्रेम देणं. माहितीये मला की आपण म्हटलं जातं की वडील हे कठोर असतात, पण वडील कठोर असतात पण आपल्या बोलतात ना की सक्सेससाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी जुरत असतात हे मला कळून आलं. तर चला ही गोष्ट बाजूला ठेवून हेच एवढं मला सांगायचं होतं कन्फेस की मी इथं चुकलो हेच कन्फेस करायचो. तरी सुद्धा मी माझ्या आवडीने त्यांना कुर्ता घेतला जो आज ते घालणार आहेत. तर तुम्हाला ते कसं वाटलं ते मला नक्की सांगा. तर चला आपण आता केक वगैरे आणूया आणि पुढचा व्हिडिओ बघूया. कोणाला आपल्या घरच्या बारशाचं लग्नाचं बिग्नाचं डेकोरेशन करायचं असेल तर हिला कॉन्टॅक्ट करा, कॉन्टॅक्ट नंबर मी हिचा देतो. आणि ह्या दोघी तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील. ही नाचायला भेटेल, ही फुगे फुगवायला भेटेल तुम्हाला. ही चाय बी द्यायला भेटेल, ही फुगे फुगवायला भेटेल तुम्हाला. कोणाच्या घरी बारसं लग्नाचा कार्यक्रम बिग्रम असेल तर हिला बघा
सगळं डेकोरेशनचं काम तसं मी पण केलंय, काकांनी केलंय, माझ्या मम्मीनी केलंय, ही फक्त नावासाठी आहे. समूह जमतं की नाही? आज एक तरी फुगा फुगवता येईल का? किती फुगवलंय ना बाबू, बोल मेहनत आहे, मेहनत किती पण ही फुकटची उभी आहे बघ, ही फुकटची उभी. हे तुझ्यासारखी तुझी मम्मी पण अशीच आहे ना का? कोण कोण जाडी? ही ही जाडी आहे काय? तुझ्या मम्मीने काय केलं की नाही? कॅटरर्सचं काम केलं. कॅटरर्सचं काम काय बनवलं? बिर्याणी? बिर्याणी, चिकन लॉलीपॉप. आता तुम्ही उघडणार ना कॅटरर्स? काय काका नाव काय ठेवायचं? समृद्धी कॅटरर्स. समृद्धी कॅटरर्स. शिंदे शिंदे बिर्याणी वाले आहे ना? शिंदे बिर्याणी वाले आहे ना? पुरंदरची बिर्याणी. पुरंदरची बिर्याणी. अर्धा तर माल हीच खाणार एकटी आहे ना? टेस्ट करणार तेव्हा त्याच्यानंतर घेरायची. अजून कोण आहे कामवाली? कोण? पिंकी. हा ती पप्पांची दुसरी बायको ना? हा हा आम्हाला माहितीये, विचार पप्पांना दोन बायका आहेत बघितलं. मग गावाला कशाला गेलते काल पप्पा? पप्पा गावाला नाही नाराज व्हायचं बाळा. अरे तुला दोन दोन मम्मी आहे. समू नाही 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 बघ ऐक ना समू, ही मम्मी नवीन कपडे वगैरे आहेत की नाही? हे काय आताच आणलेले शाळेचे ड्रेस, ते घालते. हा तू अनुला अनुला शाळेचे कपडे घालायचे ना? समूला समूला हे चांगलं आहे ना? हा मागच्या का भारदाने घालूया, भारदाने झाडाची पानं झिंगा ला. गुड गर्ल गुड गर्ल, लवकर लग्न होणार तुझं, लवकर लग्न होणार तुझं. दोन वर्ष बरं आहे भाऊ, दोन वर्षात तुझं हट. मी नाही करणार दोन वर्ष. हा मी या डेकोरेशन मध्ये ब्लॉगिंग शिवाय दुसरं काय केलं नाही. बस आता ऐक ना जे काय त्यांनी बघ. बऱ्यापैकी आपलं डेकोरेशन झालेलं, फक्त फुगे विक्रवायचे. काय काय बोलतो? पसरवायचे राहिलेले. आता आपण रेडी होऊया. 1 2 3. मित्रांनो फायनली आपला छोटासा साधा सेलिब्रेशन का सेटअप झालेला आहे. कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला आवडलं की नाही मला नक्की सांगा. आता फायनली पप्पा आलेले आहेत, तर आम्ही लाईट वगैरे बंद करून तुम्हाला डेकोरेशन दाखवतो पुन्हा एकदा. आम्ही फॅमिली बरोबर पूर्ण नॉर्मल असं डेकोरेशन केलेलं. हा आपला केक, तर आम्ही लाईट बंद करतो. 1 2 3 लाईट ऑफ. Thank you.
त्यासाठी थेट ऑनलाईन साताऱ्यातून चला स्टार्ट करायचं. माझा बाप मनामध्ये हजार दुःख असतील त्याच्या पण माझ्यासमोर कधी बोलला नाही. मी धडपडत होतो सैरा वैरा आयुष्याच्या वाटेवर पण माझ्या मागून कधी तो हल्ला नाही. माझ्यासाठी हजार खस्ता काढल्या त्याने पण मला कधीच कळू दिलं नाही. स्वतःचे अश्रू डोळ्यामध्ये आठवले त्याने पण माझ्या ओठावरचं हसू कधी ठरवू दिलं नाही. मला कुशीत घेऊन झोपला नसेल कदाचित पण माझ्या स्वप्नासाठी त्याला रात्ररात्र झापताना पाहिले. मला कौतुकाने डोक्यावर घेऊन नाचला नसेल कदाचित पण माझ्या कर्तृत्वाने त्याची छाती अभिमानाने फुटताना आणि ऊर आनंदाने भरून जाताना पाहिले. आईप्रमाणे प्रेम प्रत्येक वेळी व्यक्त करता येत नसेल झालं पण माझ्यासाठी त्यांचाही जीव तिरती तुटताना पाहिले. फार काही श्रीमंत पैशाने नाही तो पण माझ्यावर आयुष्याचं दौलत मुक्त हस्त उधळताना पाहिले. विश्वासाचा भार सारा तुझ्या माती जडलेला करदार अमा देऊनी घरत्यामध्ये दडलेला अलिशान स्वप्ने सारी लपून छपून पाहिलेला वाऱ्याकरता लोकलच्या पैशासाठी लढलेला 85 उम्र गाठूनी तारुण्य वधून घेतलेला घाम गाळतो मनामध्ये पण कधीच नसतो थकलेला कन्यादानी लेकीच्या ताटमनानी बसलेला चंद्रबिंबाखाली बसून 10 मोहून रडलेला मन मारुनी स्वतःचे तळपाय जिजोते चाललेला तो बाप असतो कुटुंबाला नक्षत्राशी जोडलेला तो बाप असतो कुटुंबाला नक्षत्राशी जोडलेला तो बाप असतो कुटुंबाला नक्षत्राशी जोडलेला. तर मित्रांनो पप्पांना आता विचारू आपलं हे सेलिब्रेशन त्यांना कसं वाटलं. या तुम्हाला कसं वाटलं आपलं हे सेलिब्रेशन. वाटलं छान पोरांनी माझ्या चांगलं केलं असं वाटलं म्हणजे 50वा बर्थडे झाला. तर मित्रांनो आजचं आपलं तुम्हाला सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तर भेटूया आपल्या अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बी हॅपी, टेक केअर, सी यू अगेन.